कळा लागला नंतर एका तांड्यातला चहा एका तांड्यात किती माणसं चहा पिली, त्याचं गणितच काय लागायचं नाही. मामा जसे आता पहिलं त्यावेळी मी काय बघितलो, ज्यावेळी जसं होते तसंच होते. त्यांचं वय चढ चढता आहे किंवा उतरता आहे हे मला काय कळलं नाही. घोंगडी टाकलो सगळं केलो पण मी तुमचं पाय शेकतो असं माझ्या मनात देवानं पूर्ती दिली नाही. बैल घोरी आणि धन्यामरी असं शास्त्र आहे. बैल घोरी आणि धन्यामरी धन्यामरी बैल घोरला धन्या मरते असे हे काय घोरी. मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा. पण तुमचं नाव सांगा. माझं नाव कल्लाप्पा राव चौधरी. मामांना तुम्ही बघितलंय? बघितलंय. कसं त्यावेळेला कुठे येत होते मामा? मामा पहिल्यांदा पहिला कापशी सोडलं की लक्ष्मीपुरे तिथे यायचं. लक्ष्मीपुरे यायचं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे इथं आमच्या वेळात यायचे. दुसऱ्या दिवशी इथं आले म्हणजे आमच्याजवळ चार पाच दिवस राहायचे. आमची बाबड्या भरपूर होत्या चाण्याच्या. बाबडी त्या बाबडी बेन तिथे त्याने 4-5 दिवस राहायचं. मला सांगायचं गावातल्या माणसं आला की माणसं शरीर रचून घे म्हणून सांगायचं. एवढे काम करायचं. तुम्ही त्यावेळेला किती वर्षाचे? आज वय तुमचं 10 वर्षाचं आहे. 10-12 वर्षाचे 10-12 वर्षाचा होता. मोठ मारत होतो. मग त्यावेळेला आलेला तुमचा मामांना तुम्ही बघितलाय, कसे होते मामा? काय मामा जसे आता पहिलं त्यावेळी मी काय बघितलो, ज्यावेळी जसं होते तसंच होते. त्यांचं वय चढता आहे किंवा उतरता आहे हे मला काय कळलं नाही. दिसलं नाही ते काय वय कळलं नाही. आजा म्हणून आम्ही म्हणत होतो. आजा म्हणत होतो फेरीवर पाणी भरायला माणसं असायची. मग ते पाणी भरून झालं की पाणी संपतंय फेरीचं म्हणून मी भरवायचा माणसं म्हणून येऊ बाबा पाणी संपतंय म्हणणार. मग ते पाणी तिने करून घ्यायचं. पाणी तिने पाहिजे मोठ मध्ये मोठ ठेवायची, नाला ठेवायचा, बैल वाजायची, हे सगळं करायचं. घोड्याने चारा नेऊन ठेवायचा, जळण तिथं जळण नेऊन टाकायचं. आणि मामा ते जरा शेंगा गोल तिकडं रानात आल्यावर संध्याकाळी जरा एक मोठं भर शेंगा एक व्यवस्थित सुपारी एवढा गोळ एवढा नेऊन ठेवायचा. तेवढं प्रेमानं तिने खायचं होतं. तेवढं प्रेमानं खायचं होतं. मोठा जरी गोळा असला तर फोडून दे म्हणणार. मग मला त्या धोरणाला मी अडकेचा संकट घेऊन जाणार आणि फोडून ते अडके त्याला फोडून देणार. त्यांनी खाणार ते मला धोरण होत. मग तुमच्या त्याच्यानंतर मग ते कंदील आणायचा त्यांच्या तंबूतला. तंबूच्या पुढे कंदील असायचा तो आणायचा. ते तेल घालायचं, लूट पुसायचं, ते कंदील नेऊन लावायचा. बकरी यायची तोपर्यंत म्हणजे बकरी आली की मग सगळं झालं. मग तुमच्या हातचा मामाने शेंगा आणि तुमच्या हातचा गुळ मामाने खाल्लेला आहे. फार म्हणजे फार पुण्यवान लोक आहे सर तुम्ही. खरोखर ते झालं. त्याच्यानंतर चहा जरी घेलो तरी आपण थोडा बहुत प्यायचं आणि थोडं मला तिने द्यायचं उलटून द्यायचं. अरे बापरे उलटून थोडा द्यायचं. आणि काम काय म्हणताना झाला खाकी खाकी असं म्हणायचा. असं म्हणायचा मक्क्याची कणस बिनसे नेली तर तो खाकी म्हणायचा. एक दिवस तिथं जवळ आलं लक्ष्मीपुरे अजून यायला नव्हता. मग झोपायची वेळ झाली, जेवली सगळी लोक आणि झोपायच्या वेळी लक्ष्मीपुरे गेला का काय झालं काय की आणि मला म्हणाला हे घोंगडे टाकी अंगावर. मग तिने तंबूत झोपले आणि मला म्हटलं घोंगडे एक अंगावर घोंगडे टाकलं, दुसरं अनेक टाकलं, तिसरं अनेक टाक, असं 3 घोंगडी टाकली अंगावर आणि भर उष्णता होती. आणि एवढं एवढं टाकोसतो ना करसतो माझं मला आत भिवून दरदारून सगळं आत दरदारून आता पाया पडलो आणि मी बाहेर आलो. घोंगडी टाकलो सगळं केलो पण मी तुमचं पाय शेकतो असं माझ्या मनात देवानं पूर्ती दिली नाही. मग बाहेर आलो जाता म्हणा. मग बाहेर एवढ्या गरमीमध्ये एवढ्या गरमीमध्ये घोंगडी कापून घेतल्यात म्हटलं तर मग काय कसं मला काय तरी वाटायला पाहिजे होतं. मला काहीच वाटलं नाही एवढ्या गरमीमध्ये. त्यांनी घोंगडी 3 घोंगडी 1 पदर सिंगल पदर 2 पदर नव्हे 1 पदर असं. अरे बाबा. आणि क्वाट लहान लहान क्वाट होता त्यावेळेस. लहान होता क्वाट असायचा. त्याच्यात तिने झोपायचं लहान क्वाटवर झोपायचं. तंबूतच असायचं. तंबूत क्वाट तंबूत क्वाट अगदी थोडा होता.
सव्वा फूट दीड फूट उंचीचा उंचीचा कॉट होता अगदी केवढाच दीड फूट असतात मामाना लोक त्यावेळे भरपूर भेटायला यायचे लोक भरपूर भेटायला यायचे भरपूर भरपूर मग त्यावेळेच घडलेला एखादा आठवण किंवा काय लोकांना कसं त्यांनी सांगत होते किंवा काय काय नाही जे जनरल बोलायचं का बोलायचं बोलायचं हेच बोलायचं त्याने जनरल कुणाला काय पाहिजे असलं तर हेच बोलणार त्यांनी काय पाहिजे असलं तर किंवा अडचणी लोकांच्या सोडवायची अडचणी आल्या तर ते होय ते सदन सदन सद बोलता बोलता सुटायच्या अडचणी त्यांच्या तसंच तिने ते बोलायचे ते मग वडिलांच्या विषयीचा एखादा किस्सा तुमचा सांगा तुमच्या वडिलां तुमच्या वडिलांच्या विषयीचा एखादा किस्सा सांगा वडिलांच्या विषयी आठवण वडिलांचा एखादा म्हणजे बैल आमचा एक हे होता घोरत होता लक्षात आलं काय बैल घोरताने बैल घोर बैल घोरी आणि धन्यावरी असं शास्त्र आहे त्या शास्त्रानुसार त्यांनी त्याला बैल विकू काय म्हणून विचारायला गेले बैल घोऱ्याने धन्यामरी धन्यामरी बैल घोरला धन्या मरतोय असे हे गाय घोरी गोटाभरी गाय घोरे गोटाभरी गोटाभरी आणि ते असं शास्त्र आहे तसं ते मामाने विचारायला गेलं असं शास्त्र म्हणते मामाने मला बैल विकू काय नको म्हणून मामाने विचारल्यावर त्यावेळी मामाने काय सांगितलं तू बापाच्या वेळेला कौल लाव आणि काय होते बघून ये आणि मला सांग आम्हाला त्याने ती वाढ दाखवली कुठले अप्पाच्या वाडीची बैल बैल विका म्हणून तिने सांगत होतो तर मला अप्पाच्या वेळ आम्हाला तिने लावून दिलं तिने लावून दिलं त्यांनी सांगितलं नाही स्वतः अप्पाच्या वडिला स्वतः लावून दिलं त्याने तिने वाढ दाखवते अप्पाच्या वडिला जा तुम्ही विचारले असं सांगितलं म्हणजे आम्हाला अप्पाच्या वडिला जा असं रोज जा म्हटल्यावर सांगितले झालं काय अडचण आली तर तुम्ही जाऊ असं म्हटल्यावर झालं मग त्या देवाची ओळख करून दिल्यासारखं देवाचे संत संतांची एक हे असते की देवाची ओळख करून देण्याचं त्यांचं काम असतं संतांचं ओळख करून तिने दिलं त्याच्यानंतर आम्ही कौल लावून लावूनच काहीतरी काहीतरी काम करायला लागलो त्याच्यानंतर मामा थोड्या हे झालं झाल्यानंतर ते बंदच पडले की आमचा बरोबर मग मामा इथं येत होते शेंद्रीत आधी चार दिवस बकरी बसायची इथं इथं आमच्या आणि शेवट जाताना म्हणायचा फुरं काय पाहिजे म्हणून विचारायचा फुरं काय पाहिजे बकरी फुरं काय पाहिजे बकरी फुरं काय पाहिजे फुरं आम्ही म्हणला चार म्हणजे आम्ही हे भरायला पाहिजे की बिल भरायला नको मग त्याच्या फुरं फुरं म्हणणार मग फुरं म्हटल्यानंतर तरी त्याच्यानंतर आम्ही पीक केल्यानंतर पीक कसं आहे पावसाळ्याला लोकांनी विचारणार पावसाळ्याला पावसाळ्यात जून जून नंतर पेरणी व्हायची की पावसाळ्यात ते निंगापूरकडे जायचे काय पावसाळ्यात निंगापूरकडे जायचे निंगापूर बघायला मग आमची लोक जायची पावसाळ्यात भेटायला भेटायला ते चोरीच्या मिरच्या कशा आहे चोरीचा ऊस कसा आहे असं ते विचारायचं त्यावेळी माझं गावात एक नंबरचं पीक असायचं त्यावेळेला एक नंबरचं पीक असायचं माऊने एवढं होत एवढं यायचं माऊने घरात एवढं मारायचा मारायचा एवढं त्यावेळी मामा एवढी नजर होती मामांची तेवढी मग कवातरी जायचं जाताना एवढं रव्याचं लावलं वरी चार काशात बांधून घेऊन जायचं बांधून गेलं मग तिथं वडिलांनी म्हणणार बकरे म्हातारी काय दिले का बकरी जरा म्हणायचं म्हातारी काय दिले का म्हणजे लाडू दिले ते त्यात माहितीच घेऊन इकडं माझ्याकडे माहिती एक दुसरा घ्यायचं आणि आपण प्रेमान एक दुसरा खायचा बाकीचं माहिती ते वाटप ते आहे चालल्यानं खायचं एक दुसरा आणि वाटप मामांचा पेहराव कसा होता सांगा मला तांबडा पटका पेहराव म्हणजे तांबडा पटका म्हणजे त्यांची फेटा नेसण्याची पद्धत पण आता सारखं तुऱ्याची फेटा फेटा नव्हता त्यांचा तुऱ्याचा नव्हता फेटा 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 तुऱ्याचा नव्हता साधा फेटा साधा फेटा उंडा रुमाल होता हा म्हणजे त्या फेटाला पण फेटा म्हणत नव्हते रुमाल म्हणत होते ते रुमाल होता फेटा नव्हता फेटा नव्हता कोपऱ्यावर बंधून बांधायचं हा म्हणजे दोन्ही कोपऱ्यावर धरून हा आलं लक्षात तसा फेटा नव्हता रुमाल रुमाल आणि गोंगड घालल्यावर एक काठी काठी असायची धोतर आणि सदरा असायचा कोट मुंडा सुद्धा घालायचा होता आज एक मुंडा असायचा कोट कोट मुंडा असायचा काय कोट मुंडा बाकी टामुक तमुक सगळं ते जोडणं असायचे बाकी काय त्यांनी खाईत नव्हतं बिडी आणि तंबाखू ओढत होतं आधी मागणं मागणं बिडी ओढायला लागलं बिडी ओढत होते बिडी आणि मग त्यांचं जेवण कसं होतं काय तुम्ही जेवताना वगैरे तुम्ही आता एवढं मामांना ते गुळ वगैरे दिलाय किंवा द्राक्षांची काहीतरी आठवण तुम्ही सांगितलं तर ते काय सांगत द्राक्ष कोणतरी दुपारी दुपारी येतात की यायची भेटायला भेटायला आले म्हणजे कुठे झाडाखाली बसायचे तिथं बसल्यानंतर त्यांनी द्राक्ष वगैरे ठेवायचे पुढ्यात मग तिने काय ते द्राक्ष स्वतः खायच नव्हतं सगळ्यांनीच वाटून ज्याला सांगायचं मग मी कुठं जवळ एखादं असलो लांब इथं असायची बकरी माझा चहा नाही सांगायचा चहा घेऊन जरा म्हणायचा मग
चहा बंद करून जायचा मी एक त्यावेळी काय हे किटली बिटली काय नव्हतो तांब्यात तांब्यातच करून तांब्यात चहा तांब्यात आणि तांब्याला टॅवेल धरायचा आणि तांब्याला कपात वाजायचा ती कप झाला की कप अशी धुयायची आणि परत कप होतो त्याला द्यायचा असे ते पद्धत पूर्वीची एकदम ट्रेत वगैरे असं काय बालगड काय नव्हती तर तांब्यात चहा किती आहे आणि किती लोक प्याल्या ह्याचा हिशोब काढायला गेलं तर आता आता ते नंतर कळतंय कळा लागल्यानंतर एका तांब्यातला एका तांब्यात माणसी माणसं चहा पिली तिथं गणितच काय लागायचं नाही चहा वस्तू द्यायचा चहा वस्तू देणार दुसरा देणार कोणतरी खप धुयायचं प्यायचं काय काय संपायचं नाही चहा संपायचा चहा संपायचा नाही काय संपायचा संपायचा नाही कुठला यायचा काय होतोय काय देवाल सगळं त्याचं त्याचं त्याला माहिती मग चहा पिल्यावर ती भांडी घ्यायचं आणि मी घरात घ्यायचं